Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Current electricity हा lesson start केलेला आहे. So question number 4 तुमच्या समोर आहे. Match the pair. फक्त आपल्याला match the pair करायचा आहे. Group A आणि group B दिलेला आहे. सगळ्यात पहिले काय दिले तुम्हाला free electron दिलेला आहे. आता free electron काय येईल ऑप्शन तुमचा? तुमच्या समोर पर्याय दिसताय. Free electron काय? V upon R increase the resistance in the circuit. Weakly attached. काय असणार फ्री इलेक्ट्रॉन काय असतो नेहमी वीकली अटॅच असतो म्हणजे त्याचा आन्सर काय तुमचं वीकली अटॅच म्हणजे काय रे काय असणार आहे ते ऑप्शन नंबर सी सी इज युअर आन्सर त्यानंतर पुढची आपण मॅच द पेअर बघूया करंट सो करंटचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला व्ही इज इक्वल टू आय आर व्ही इज इक्वल टू आय आर नुसार आपण करंट साठी इक्वेशन जर तयार केलं तर काय तुमचं आय तसंच तसं राहील आणि हा आर इकडे मल्टिप्लाय करताना डिवाइड सो व्ही इज व्ही अपॉन आर मग व्ही अपॉन आर चा फॉर्म्युला कुठे बघा आन्सर व्ही अपॉन आर असं दिलेलं आहे म्हणजे कोणता ऑप्शन नंबर ए तुम्हाला तिथे दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे आहे रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी आपण डिटेल मध्ये समजून घेतलं आहे म्हणजे रो रो किंवा पी ने दाखवत असतो आता रो रो आपण बघितलं ना असा 9 सारखा असतो किंवा पी सारखा असतो त्याची व्हॅल्यू काय असते तुम्हाला सगळ्यांना रो इज इक्वल टू व्ही अपॉन काय असणार आहे तुमचं एल आर असणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार आहे तुमचा इथे डी ओके हे फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितले आहे आपल्याला डायरेक्टली आन्सर लिहायचे आहे आणि लास्टचा रेजिस्टन्स इन सिरीज सिरीज अरेंजमेंट कशासाठी वापरतात टू इन्क्रीज द रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी वाढण्यासाठी इन्क्रीज द रेजिस्टन्स इन सिरीज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स रेजिस्टन्स वाढवण्यासाठी सिरीज अरेंजमेंट ही यूज करत असतात सो ऑप्शन नंबर बी इज युअर आन्सर सो अशा पद्धतीने तुम्हाला 4 out of 4 मार्क्स हे मॅच द पेअरचे मिळाले पाहिजे सोपं आहे फ्री इलेक्ट्रॉन वीकली अटॅच करंटचा फॉर्म्युला लिहा रेजिस्टिव्हिटीचा रोचा फॉर्म्युला आणि सिरीज लक्षात ठेवा नेहमी इन्क्रीज द रेजिस्टन्स म्हणजे करंट फ्लो कमी आणि पॅरेलल नेहमी डिक्रीज द रेजिस्टन्स म्हणजे करंट फ्लो जास्त ओके लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर 6 व्हिच इज इन फ्रंट ऑफ यू दॅट इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ लेंथ x इज r इफ इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज a what is the resistivity what is its unit आता रेजिस्टिव्हिटीचा व्हिडिओ तुम्ही डिटेल मध्ये जाऊन बघा त्याच्यामध्ये अगदी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काही व्हॅल्यू टाकायला लागलेली आहे मग आपण काय करूया पहिले गिवन लिहून घेऊया मग आता गिवन मध्ये त्यांनी आपल्याला रेजिस्टन्स काय दिलेला आहे रेजिस्टन्स की जो आपण आर ने दाखवत असतो कॅपिटल आर ने पण त्यांनी आपल्याला रेजिस्टन्स जो आहे तो इथे स्मॉल आर दिलेला आहे त्यानंतर इथे कंडक्टर लेंथ ऑफ द कंडक्टर लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजे एक वायर आहे ठीक आहे समजा ही वायर आहे हिची वायरची लेंथ त्यांनी काय दिली एक्स दिलेली आहे त्याचा रेजिस्टन्स काय दिलेला आहे आर सो लेंथ आपण एक्स लिहून घेऊया त्यानंतर इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला ए मानायला लावला देअरफोर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू व्हॉट स्मॉल ए आता आपल्याला काय करायचं आहे रेजिस्टिव्हिटी आता रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रो रो ने दाखवतो ना आपण असं 9 सारखं किंवा पी सारखं दाखवत असतो इज इक्वल टू आर ए अपॉन एल हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे मग असा रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला लिहा मग फक्त याच्यामध्ये काय करायचं व्हॅल्यू रिप्लेस करायचे ह्या आर ऐवजी स्मॉल आर टाका ए ऐवजी स्मॉल ए टाका आणि ह्या एल ऐवजी स्मॉल एल ऐवजी लेंथ काय दिली एक्स म्हणून एक्स व्हॅल्यू टाकूया सो रो इज इक्वल टू सो पुटिंग द व्हॅल्यू putting the value in formula आपण याच्यामध्ये काय करणार आहोत व्हॅल्यू टाकणार रो इज इक्वल टू आर ऐवजी काय टाकली छोटा आर ए ऐवजी काय टाकला आपण छोटा ए आणि एल ऐवजी काय टाकला एक्स सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळालं अजून एक क्वेश्चन विचारला व्हॉट इज इट्स युनिट युनिट सगळ्यांना माहिती आहे रेजिस्टिव्हिटीचं युनिट सगळ्यांना माहिती आहे काय आहे तुमचं ओहम मीटर आहे ओहम मीटर इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी अशा पद्धतीने 2 मार्काचा छोटासा सोपा प्रश्न होता फक्त व्हॅल्यूज दिलेल्या आहे आपल्याला त्या रेजिस्टिव्हिटीच्या फॉर्म्युलामध्ये टाकायच्या होत्या फक्त लक्षात ठेवायचं आर आणि ए वरती आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लेंथ जी आहे ती खाली डिनॉमिनेटरला लिहायची एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट्स सी 7th नंबर क्वेश्चन विच इज इन फ्रंट ऑफ यू खूप मोठं सर्किट दिलेलं आहे रेजिस्टन्स आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर
हे कनेक्टेड केलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आर वन आर टू आर थ्री हे तुम्हाला सिरीज प्रमाणे दिसत आहेत. आणि SIN S2 आर द टू कीज. SIN S2 काय आहे? दोन बटन आहे चालू बंद करायचे. डिस्कस द करंट फ्लोइंग थ्रू इन द सर्किट फॉलोइंग केसेस, म्हणजे करंट कशा पद्धतीने फ्लो होतो आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ओम्स लॉ आणि हे समजलं की नाही आपल्याला व्हेरीफाय होते. तर सगळ्यात पहिले फिगर जे आहे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. आर वन आर टू आर थ्री हे तीन रेझिस्टन्स सिरीज मध्ये दिलेले आहे आणि आर फोर हा एका साईडला दिलेला आहे. मग आता सगळ्यात पहिले त्यांनी याच्यावरती आपल्याला क्वेश्चन पण विचारलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे की बोथ S1 अँड S2 आर क्लोज. जेव्हा आपण S1 अँड S2 आर क्लोज, दीज आर द टू कीज. ह्या काय आहे? दोन कीज आहे. ह्या जर आपण बंद केल्या तर काय होणार आहे? आता तुम्ही फिगर जी आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करा. बंद करायचं म्हणजे काय करायचं आहे? S1 जे तुम्हाला S1 इथे अशा पद्धतीने डायग्राम तुमच्या समोर आहे. सो त्यांनी काय सांगितलं? S1 आणि S2 ह्या की क्लोज केल्या तर काय होणार आहे? आता S1 ही क्लोज केल्यानंतर S1 बघा, तुम्हाला DE ही ब्रांच दिसते तिथे. या DE ब्रांच काय होणार इथे? ही सरळ लाईन होऊन जाणार आहे. हा ही S1 बघा, इथे D आहे आणि E आहे. सो इथे S1 ऑलरेडी कसं होतं तुमचं? अशा पद्धतीने S1 झालं होतं. पण ती क्लोज केल्यानंतर काय होणार? ती अशी सरळ होऊन जाणार आहे. आणि S2 पण, S2 मध्ये कोणती ब्रँच आहे तुमची? FG. ही जी FG आहे, ही FG काय होणार आहे? हे अशा पद्धतीने आडवं होतं ना हे S2, ते काय होणार आहे तुमचं? असं सरळ होऊन जाणार आहे S2. मग या केस मध्ये काय होणार आहे? तुमची जी ब्रांच आहे कुठल्या? FG आणि HI या दोन ब्रांच मधून करंट कुठल्याही प्रकारचा फ्लो होणार नाहीये, कारण की आपण त्यात S1 आणि S2 क्लोज केलेला आहे. म्हणजे करंट फक्त फ्लो होणार आहे कशामधून? R1, R2 आणि R3 या तीनच रेझिस्टन्स मधून करंट इथे फ्लो होणार आहे. R4 मधून कुठलाही करंट इथे फ्लो होणार नाही, कारण की हे जे त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत FG आणि HI या क्लोज झालेल्या आहे. करंट फ्लो होण्याचं कारणच नाही. सो आपल्या क्वेश्चन्स आन्सर लिहिणार. इफ बोथ S1 अँड S2 आर क्लोज, देन करंट फ्लोज थ्रू ओनली R1, R2 अँड R3. याला फर्स्ट पॉइंट द्या पाहिजे तर. करंट विल नॉट फ्लो थ्रू R4. करंट नॉट फ्लो थ्रू R4. आता R4 मधून का फ्लो होणार नाही त्याचं कारण पण लिहावं लागणार आहे आपल्याला इथे. मग काय कारण आहे? बिकॉज द टोटल करंट फ्लोईंग फ्रॉम ब्रांच FG अँड HI डू नॉट कंडक्ट एनी करंट. ओके, याच्यातून कुठलाही करंट पास होणार नाही, म्हणून तो R4 पर्यंत पण कसा काय पोहोचू शकतो? ठीक आहे. बिकॉज देर इज नो करंट फ्लो थ्रू दीज टू ब्रांचेस FG आणि HI थ्रू ब्रांचेस कोणता तुमचा? FG अँड H. याच्यातून करंट फ्लो होणार नाही, मग R4 पर्यंत कसा पोहोचणार आहे? सो अशा पद्धतीने दोन्ही S1 आणि S2 क्लोज केल्यानंतर फक्त R1, R2, R3 मधून जाणारे करंट R4 मधून जाणार नाही. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ बोथ S1 अँड S2 आर ओपन. समजा आपण काय केलं? S1 अँड S2 या ज्या कीज आहेत या दोन्ही काय केल्या? ओपन केल्या. तर काय होणार आहे? लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. S1 आणि S2 ओपन केल्या. ओपन केल्यानंतर काय होणार आहे? तुमचा जो करंट आहे तो R1 मधून तर फ्लो होईल, R3 मधून पण फ्लो होईल आणि R4 मधून पण फ्लो होईल. पण S1 मधून S1 बघा, S1 की ओपन केल्यामुळे, ओपन केल्यामुळे काय होणार आहे? तिथे करंट फ्लो हा स्टॉप होणार आहे. DE ही जी ब्रांच आहे, तुम्हाला दिसतंय, DE ही जी ब्रांच आहे याच्यामध्ये काय म्हणतात ते S1 ओपन करायचं आहे. हा अशा पद्धतीने दिले, तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं जे आहे ही S1 की आहे. आता तुम्ही मला सांगा, S1 ओपन केल्यामुळे हा करंट इथे काय झाला? ब्रेकडाऊन झाला ना, सर्किट ब्रेकडाऊन झालेलं आहे. मग याच्यातून कसं काय फ्लो होणार आहे? म्हणून R2 मधून करंट जाणार नाही या केसमध्ये. करंट इज ओनली फ्लोइंग थ्रू R1, R3 अँड R4. R1, R3 आणि R4 मधूनच करंट जाणार आहे. R2 मधून कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाहीये, लक्षात घ्या. ओके, सो इन दिस केस म्हणजे कोणती केस रे? इफ S1 अँड S2 आर ओपन, S1 and S2 are open, then current flow through कशामधून जाणार आहे? through
कुठला कुठला आहे आर वन आर थ्री आणि आर फोर. कशामधून जाणार नाही, करंट विल नॉट फ्लो थ्रू आर टू. का नाही जाणार त्याचं कारण पण लिहावं लागेल, फ्लो थ्रू आर टू बिकॉज. तिसऱ्या याच्यामध्ये रिझन लिहा, बिकॉज काय रिझन आहे रे, बिकॉज एस वन इज जॉईन इन द ब्रांच. इन द ब्रांच कोणती ब्रांच आहे तुमची, डीई. इन द ब्रांच डीई, सो इट इज ओपन, सो सर्किट इज नॉट कम्प्लीटेड, डीई इज ओपन, सो करंट डू नॉट फ्लो थ्रू आर टू. आर टू मधून अशा पद्धतीने करंट जाणार नाही. बघा सोपा प्रश्न होता, काय विचारलं की एस वन एस टू ओपन असणार, ओपन केलं तर काय होणार, एस वन एस टू ओपन केल्यामुळे आर वन आर थ्री आर फोर मधून तर करंट जाणारच आहे, पण इथे एस वन हे ओपन असल्यामुळे काय झालं, तिथे ब्रेकडाऊन झालं, ते डी काय झालं ओपन असल्यामुळे आर टू मधून करंट गेला नाही. ठीक आहे, लेट्स सी द लास्ट कंडिशन. सो स्टुडंट नेक्स्ट काय दिलेलं आहे, एस वन इज क्लोज बट एस टू इज ओपन. मग थर्ड कंडिशन जी आहे आपल्याला, एस वन इज क्लोज अँड एस टू इज ओपन, म्हणजे एस वन बंद करायचं आपल्याला. एस वन जी आहे ती अशी या पद्धतीने आहे ना, एस वन तुम्ही डायग्राम मध्ये बघा बरं, डीई डी आणि ई ब्रांच आहे, याच्यामध्ये तुम्हाला एस वन कसं दाखवलेलं आहे अशा पद्धतीने हा एस वन दाखवलेला आहे. आता हा क्लोज करायचा आहे, क्लोज करायचं म्हणजे काय होईल, मी फक्त इथे ही सरळ रेषेत होणार आहे. मग आता हा क्लोज केल्यामुळे काय होणार आहे, आणि एस टू हा ओपनच ठेवायचा, एस टू ओपन ठेवल्यामुळे काय होणार आहे माहिती का तुम्हाला, एस वन क्लोज झाल्यामुळे काही फरक पडणार नाही तुमचा, आर वन आर टू आर थ्री याच्यामधून पण करंट पास होणार आहे, आर फोर मधून पण करंट पास हा होणार आहे, म्हणजे एस वन क्लोज केल्यामुळे चारही तुमच्या रजिस्टर मधून करंट पास होणार आहे. इज क्लोज देन करंट फ्लो थ्रू चारही याच्यातून घ्यायचे, थ्रू आर वन आर टू आर थ्री अँड आर फोर, या चारही याच्यातून काय होणार तुमचा करंट इथे फ्लो होणार आहे. सो अशा पद्धतीने इथे क्वेश्चन नंबर 7 जो आहे आपण इथे क्लिअर केलेला आहे. लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर 8. एवढा मोठा प्रश्न बघून घाबरून जाऊ नका, प्रश्न काय आहे तो समजून घेऊया. थ्री रेजिस्टन्स एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री आर कनेक्टेड इन सर्किट. थ्री रेजिस्टन्स आहे एक्स वन एक्स टू एक्स थ्री, एकतर ते वेगवेगळ्या पद्धतीने जॉईन केलेले असते. समजा आपण हा घेऊया, हा एक्स वन आहे एक्स टू आहे आणि हा एक्स थ्री आहे, एकतर ते सिरीज मध्ये केलेले असतील किंवा काय केलेलं असणार आहे तुमचं, पॅरल मध्ये त्यांचं अरेंजमेंट ही केलेली असणार आहे. एक तर दोनच पद्धती आहे आपल्या, ठीक आहे. मग पुढे काय म्हणतात, एक्स इज अ इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, एक्स त्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे. द प्रॉपर्टीज ऑब्झर्व फॉर दिस डिफरंट वे ऑफ कनेक्टिंग एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री आर गिव्हन, म्हणजे मग तुम्हाला हे सर्किट जे आहे पॅरल अरेंजमेंट आणि सिरीज अरेंजमेंट समजली की नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी पुस्तकवाल्यांनी आपल्या एनसीईआरटी वाल्यांनी हा प्रश्न इथे टाकलेला आहे. राईट वे दे आर कनेक्टेड, कशा पद्धतीने हे जॉईन केले पाहिजे, म्हणजे आपली जी कंडिशन आहे त्यांनी दिलेली ती फुलफिल होणार आहे. ठीक आहे, तर पहिली कंडिशन समजून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, करंट आय फ्लोज थ्रू एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री, तिघांमधून करंट गेला पाहिजे. पहिली कंडिशन, तिघांमधून करंट गेला पाहिजे म्हणजे कुठली अरेंजमेंट आहे रे तुमची, इट इज सिरीज अरेंजमेंट. कुठली अरेंजमेंट असणार आहे, सिरीज अरेंजमेंट जर असली तर तिघांमधून काय होणार आहे करंट, कारण की तुम्हाला सांगितलं सिरीज मध्ये, ट्रिक पण सांगितली, करंट कोणामध्ये कॉन्स्टंट असतो सिरीज मध्ये, पोटेन्शियल डिफरन्स कोणामध्ये कॉन्स्टंट असतो पॅरल मध्ये. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे, करंट आय फ्लोज थ्रू एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री वेन दे आर कनेक्टेड इन सिरीज, वेन दे आर कनेक्टेड इन सिरीज. सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर मग तिघांमधून करंट फ्लो होणार आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सेकंड काय, एक्स इज लार्जर दॅन एक्स वन, ज्या कंडिशन काय दिली, एक्स 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 काय आहे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे,
एक्स हा लार्ज आहे कशापेक्षा एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री पेक्षा लार्ज आहे. म्हणजे ही कंडिशन कुठे असते? ही कंडिशन असते तुमची अरेंजमेंट इन सिरीज. आपण सगळ्या पाच पाच प्रॉपर्टीज पण बघितल्या आहे. सो व्हेन द अरेंजमेंट इन सिरीज, ती प्रॉपर्टी घेऊन टाका डायरेक्ट. अरेंजमेंट इन सिरीज काय कंडिशन आहे? दॅट इज इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज ग्रेटर दॅन द इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. ओके, इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स दॅन इच इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. आपण ऑलरेडी डिटेल मध्ये सगळ्या प्रॉपर्टीज डिफरन्स सुद्धा तुम्हाला क्लिअर केले आहे. मला मी हे पण सांगितलं होतं हा 15 ओहम आहे, हा 10 ओहम आहे, हा 7 ओहम आहे. या सगळ्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे आपण याची ऍडिशन केली 25 प्लस किती आले तुमचे 32 ओहम जो आहे, इट इज ग्रेटर दॅन 15, 32 इज ग्रेटर दॅन 10 अँड 32 इज ग्रेटर दॅन 7. ठीक आहे. सो इथे आपण सेकंड प्रॉपर्टी इथे शेवटचे जेव्हा आपण ज्या प्रॉपर्टी शिकले सिरीजच्या ती प्रॉपर्टी इथे लिहायची आहे. ओके, ए आणि बी क्वेश्चन बघितलं, लेट सी द सी. सो स्टुडंट नेक्स्ट कंडिशन काय दिली आहे? इफ एक्स इज स्मॉलर दॅन, एकदा ग्रेटर, ग्रेटर कधी असतो? जेव्हा सिरीज अरेंजमेंट असते. स्मॉलर कधी असणार आहे? ऑब्विसली व्हेन देर इज अरेंजमेंट इन द पॅरल. ठीक आहे. सी कंडिशन त्यांनी काय दिली आहे? इफ एक्स इज स्मॉलर दॅन एक्स वन एक्स टू एक्स थ्री. लिहून घ्या, इफ पॉइंट आहे त्याला, एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री आर स्मॉलर दॅन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, म्हणजे एक्स पेक्षा बरं का इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, देन अरेंजमेंट इज पॅरेलल. देन अरेंजमेंट इज इन पॅरेलल. पॅरेलल अरेंजमेंट असणार आहे, पॅरेलल असणार आहे बिकॉज पॅरेलल अरेंजमेंट मध्ये काय असतो? इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज लेस दॅन द इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. तुम्हाला मी सांगितलं होतं समजावून, ही तुमची काय आहे अशा पद्धतीने इथे पॅरेलल अरेंजमेंट आहे. हे जॉईन केलं होतं आपण इथे. पॅरेलल अरेंजमेंट मध्ये काय होत असतो? जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे, हा समजा हा 15 आहे, हा 10 आहे, हा 7 आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा कमी येत असतो. हा समजा आला, समजा 5 आला, 5 इज अ लेस दॅन 15, म्हणजे त्याचा आपण काय करत असतो, वन त्याचा फॉर्म्युला वापरत असतो, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/3. त्याच्यामुळे रेसिप्रोकल केल्यामुळे ही व्हॅल्यू नेहमी कमी येत असते. त्याच्यामुळे 10 इज लेस दॅन 15. त्यानंतर इथे काय आहे, इथे बघा, 10 इथे काय आहे तुमचा, समजा आपला 3 आलेला आहे, 3 इज लेस दॅन 15, 3 इज लेस दॅन 3 इज लेस दॅन 10 अँड 3 इज लेस दॅन 7. ओके, सो अशा पद्धतीने इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय येत असतो? कमी येत असतो. बिकॉज इन पॅरेलल कॉम्बिनेशन, ती प्रॉपर्टी लिहून टाका प्रॉपर पॅरेललची, द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, फक्त पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, इज लेस दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर जो सी आहे या सीचं पण आन्सर बघितलं आहे. लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो डी क्वेश्चन काय म्हटलं तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री इज सेम. पोटेन्शियल डिफरन्स सेम कोणामध्ये असतो? शिकवलेलं आहे, ट्रिक पण सांगितलेली आहे. ट्रिक काय आहे तुमची? सिरीज मध्ये आय कॉन्स्टंट, पॅरेलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. आन्सर काय? व्हेन द रेझिस्टर एक्स वन एक्स टू अँड एक्स थ्री आर कनेक्टेड इन पॅरेलल द पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. आन्सर लिहून काढा पटापट. व्हेन रेझिस्टर आर कनेक्टेड इन पॅरेलल देन पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. शॉर्टकट लिहिते इज सेम, पोटेन्शियल डिफरन्स इथे सेम असतो. आणि करंट कधी सेम असतो? ज्यावेळेस सिरीज मध्ये असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघूया. पुढचा क्वेश्चन काय म्हणतात ते, ईचा हे कधी येणार आहे? एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री. फॉर्म्युला माहिती ना, वेन द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, वे द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज द इफेक्टिव्ह, याला म्हणतात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स.
म्हणजे काय केलं आपण इनशॉर्ट इथे काय केलं, हे फक्त इक्वेशनच्या फॉर्म मध्ये होतं, हे फक्त आपण लिहिलं म्हणजे सिरीज अरेंजमेंटच फॉर्म्युला लिहिला इनशॉर्ट. हा, वेन द रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. लेट्स सी द लास्ट. सो शेवटचं पण खूप सिम्पल आहे. एफ क्वेश्चन बघा, 6 मार्काला किंवा 5 मार्काला मोठा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आउट ऑफ मार्क्स मिळून देणारा प्रश्न. आणि फक्त तुम्हाला अरेंजमेंट इन सिरीज आणि अरेंजमेंट इन पॅरेलल जर समजलं असेल तर तुम्हाला हे लिहायला सोपं जाईल. मग एक फॉर्म्युला दिले त्यांनी, कोणतं फॉर्म्युला, इन्व्हर्सचा फॉर्म्युला म्हणजे काय आहे, तुमचा पॅरेललचा फॉर्म्युला आहे. वन अपॉन एक्स वन प्लस वन अपॉन एक्स टू वन अपॉन एक्स थ्री हा कसला फॉर्म्युला आहे, हा तुमचा पॅरेललचा फॉर्म्युला आहे. मग कसं, वेन द रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरेलल द इन्व्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू द इन्व्हर्स ऑफ, इन्व्हर्स घेतला म्हणजे आपण काय केलं, रेसिप्रोकल घेतला, इन्व्हर्स ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. हे फक्त आपल्याला शब्दात लिहायचं आहे. परत एकदा सांगते, वेन द रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरेलल द इन्व्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू द इन्व्हर्स ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. चला फटाफट लिहून टाकूया. अशा पद्धतीने लिहून द्या. तुम्हाला फॉर्म्युला आठवतोय का, आपण पॅरेललचा फॉर्म्युला काय घेतला, वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री. हेच आपण शब्दात लिहिणार, इन्व्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू इन्व्हर्स ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 आपण इथे क्लिअर केलेला आहे. स्टुडंट, कसा वाटला आजचा व्हिडिओ, जरा कमेंट सेक्शन मध्ये द्या. आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते, बाय एव्हरीवन.